नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आमच्या वृत्त मालिकेत तुमचं स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमा भागात सकारात्मक वक्तव्य केल्यानंतर सीमावासियांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण निर्माण झालंय आणि इतकी वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न आता सुटणार अशी आशा सीमा भागातल्या लोकांना वाटतेय, नागरिकांना वाटतेय. तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दैनिक सामना मधून आज सवदी यांचा समाचार घेण्यात आलाय. त्यातच काल महाराष्ट्र राज्य सरकारनं सीमा लढ्याबाबतचा एक व्हिडिओ जारी केला, त्यामुळे देखील कन्नड संघटनांनी थैथयाट सुरू केलाय. आणि काल सुद्धा बेळगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं, पण अजूनही सीमा भागातील मराठी माणूस या महाराष्ट्राकडे डोळे लावून बसलाय. आणि याच संदर्भात बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहरामधून आपल्या सोबत आहेत थेट आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. संदीप, गेल्या अनेक दिवसापासून सीमा भागातली आंदोलनं आणि हे सगळे प्रकार, राजकीय नेत्यांची आलेल्या प्रतिक्रिया, वक्तव्य याचे पडसाद किंवा याचा परिणाम सीमा भागामध्ये सध्या काय दिसतोय? एकतर श्वेता, राज्य सरकारनं म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारनं जे पुस्तक प्रकाशित केलं त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आपल्याला माहिती आहे सर्व पक्षीय नेते उपस्थित होते आणि राज्य सरकारनं आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. ती त्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच कन्नड संघटनांचा थैथयाट पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी त्या पुस्तकाच्या प्रतिकात्मक प्रती ज्या होत्या त्या जाळण्यात आल्या, त्यामुळं ती एक गोष्ट घडली. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं मुख्यमंत्री या नात्यानं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा भाग सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सामील करून घेणारच आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळं तो सगळा भाग केंद्रशासित करा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल एक जो व्हिडिओ जारी करण्यात आला राज्य सरकारच्या वतीनं, त्यामध्ये सगळी पूर्ण इतिहास जो आहे सीमा लढ्याचा तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे मी सध्या आहे बेळगाव जिल्ह्यातल्या निप्पाणी शहरामध्ये आणि एकंदरीत महाराष्ट्र राज्य सरकारकडून ह्या सगळ्या हालचाली चालू झाल्यानंतर आता सकारात्मक एक आशा सीमावासियांमध्ये आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी हे निप्पाणीमधले सगळे मराठी भाषिक लोक आहेत. एकतर सौदी यांचा आज समाचार घेण्यात आलेला आहे, पण काय तुमची प्रतिक्रिया? मुंबईपर्यंत मजल गेली उपमुख्यमंत्र्यांची सीमाप्रश्नाची धग पाहता आणि त्यामध्ये अन्याय झालेले मराठी भाषिक माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आमचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांनी मराठी भाषिकांच्या संदर्भात जी एक भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमुळे गेले 60-65 वर्षे प्रलंबित असणारा आमचा मराठी भाषिक भाग या सगळ्या भूमिकेमुळे अगदीच प्रभावित झालेला आहे आणि त्यांच्या हातून ह्या प्रश्नाची कोंडी सुटून आम्हाला न्याय मिळावा अशा पद्धतीचं एक वातावरण सीमा भागात झालेलं आहे. आणि सीमा भागातील बहुसंख्य मराठी भाषिक जे नागरिक आहेत त्यांचा जो इतिहास आहे या कर्नाटकाच्या काही हे सगळे झालं, पण सौदी असं का करतात? म्हणजे कर्नाटकची नेते अशी का वक्तव्य करतात? ह्या सीमाप्रश्नाची पार्श्वभूमी त्यांना माहिती नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने बोलायचं झालं तर संपूर्ण मराठी भाषिकांचं राज्य अगदी कलकत्ता, दिल्ली, तंजावर, गुजरात यामध्ये होतं, त्याच्या भागाची आम्ही मागणी केलेली नाही. पण ज्या पद्धतीने सीमाप्रश्न निर्माण झाला ती भाषिक सलगता, भौगोलिक सलगता, भाषिक बहुसंख्याक अशा पद्धतीनं सीमेवरील राज्य आहेत त्या पद्धतीने ही मागणी आहेत, त्यांची माहिती त्यांना नाही. मला सांगा, एक सीमावासी म्हणून काय आज ही तुम्हाला त्रास सहन करावा लागतो कन्नड भाषेचा? गेली अनेक वर्ष हा सीमाभाग जवळजवळ 65 वर्ष पेंडिंग प्रलंबित राहिलेला आहे. त्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा प्रश्नासंदर्भात योग्य भूमिका घेतलेली आहे. तसेच माननीय शरदरावजी पवार हे सुद्धा देशात अनेक प्रश्न असतानासुद्धा सीमा प्रश्नाच्या संदर्भात त्यांना जाणीवपूर्वक ह्या प्रश्नाची माहिती आहे, ते सुद्धा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला त्रास काय होतो हे सांगा तुम्ही सीमावासी म्हणून. पण काही नेते सीमा प्रश्न शांत असलेल्या ह्याच्यात काहीतरी वक्तव्य करून इथली शांतता बिघडवायचा प्रयत्न करीत आहेत. तसेच या भागातील मुलांना कन्नड येत नसल्या कारणानं नोकरीमध्ये असून दे, कुठल्या काम शैक्षणिक ह्याच्यात असून दे, फार त्रास होतो. तिथंसुद्धा ही सीमा भागातली मुलं आहेत त्यामुळे त्यांना ती घेत नाहीत. तसेच महाराष्ट्रासाठी रिझर्वेशन ठेवलेल्या मेडिकलच्या ज्या 8-9 सीट आहेत त्यालासुद्धा MKB सीट सर्टिफिकेट देतानासुद्धा इथले अधिकारी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे इथल्या भागातल्या मुलांनासुद्धा शैक्षणिक ह्याच्यासाठी त्यांची कोंडी होते व तिथल्या सीट मिळत नाहीत. म्हणजे शैक्षणिक बाबतीत अडचणी होतात. मामा, तुम्ही किती वर्ष झालं निप्पाणीत राहता आणि तुम्हाला कन्नड येतं? कन्नड येत नाही. घरात तुम्ही सगळे मराठीत बोलता? मराठीत बोलतो.
असं असताना एकतर तुम्ही सगळे महाराष्ट्रात यायची इच्छा व्यक्त करत असताना उपमुख्यमंत्री तुमचे म्हणतात की मुंबई पण कर्नाटकचं आहे. मुंबई कर्नाटकचं म्हटले असते तरी बेंगलोरचं आमचे कर्नाटक महाराष्ट्रच आहे. बेंगलोरमध्ये शहाजीराजे सुद्धा तिथेच होते ते आम्हाला बेंगलोरसुद्धा महाराष्ट्र भाग आहे मग ते सुद्धा बेंगलोरसुद्धा आम्हाला ते हवं मुंबईला हे आमचं मागणी आहे. काय अडचणी येतात दररोज वावरताना? सगळ्या क्षेत्रात हे असतं की ते सगळं शैक्षणिक क्षेत्र हे क्षेत्रात सगळ्यांनी लोडिंग करतात त्यामुळे महाराष्ट्र भाग जायला पाहिजे. माझ्यासोबत आणखी काही सीमावासी आहेत. आता राज्य सरकार बदललेलं आहे महाराष्ट्रातलं, महाविकास आघाडीचं सरकार आहे, यापूर्वी भाजप होतं, या नवीन सरकारकडनं काय अपेक्षा आहे आता तुमची परत? मी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबासाहेब खांबे बोलतो आहे. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचं सरकार निर्माण झालं मी उद्धव साहेबांना अभिनंदन करतो की त्यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली 8 दिवसामध्येच त्यांनी सीमावासियांची व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये मीटिंग बोलवली आणि त्या ठिकाणी आपल्या या सीमाप्रश्नाचा जो विचार आहे त्या ठिकाणी वकील लोकांना बोलवून आजपर्यंतची पार्श्वभूमी आणि आपण पुढं काय करायला लागणार आहे याची पार्श्वभूमी त्यावेळेला सर्व सीमावासियांच्यामध्ये राज्य सरकारचं झालं. पण मला सांगा, एकतर तो झेंडा, वादग्रस्त झेंडा बेळगावमधला अजूनही काढलेला नाही, परवा मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं मराठी भाषिकांनी, पण काही वेळ दिलेली आहे. एकंदरीत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन हे कानडी संघटनांना पाठीशी घालतं आहे आणि कसा पाठिंबा आहे त्यांचा? आता तसं बघितलं तर गेली 56 वर्ष झालं इथं पोलिसांची तर आरेरावी चालूच आहे. मराठी भाषिकांच्यावर प्रत्येक वेळेला आम्हाला सुद्धा या ठिकाणी 17 जानेवारी आणि 1 नोव्हेंबरला ज्या वेळेला आपलं इथला जे हुतात्मा दिन आणि 1 नोव्हेंबर काळा दिन पाळतो त्यावेळेला पण रात्री 2-2 वाजे पण आम्हाला मीटिंग घेतल्या जातात आणि त्याची परमिशनसुद्धा दिलं जात नाही. आम्ही आमच्या हक्कानं ज्याप्रमाणे परंपरागत चालत आलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही तो कार्यक्रम यशस्वी करतोयच आणि निपाणीवरचे सर्व दुकानदार असून दे, सर्व व्यावसायिक असून दे, आपलं बंद करून या ठिकाणी आपला सीमाप्रश्नामध्ये सहभाग होण्याचा त्यांनी इच्छा पूर्ण करतात. तुम्ही मला पुन्हा एकदा सांगा, परवा पुस्तक प्रकाशन ज्या वेळेला झालं मुंबईमध्ये त्यावेळेला शरद पवारांनी बोलताना एक वाक्य म्हटलं की एका साली निप्पाणी महाराष्ट्राला द्यायला तयारी होती त्यावेळेला, पण ते देण्यात आलं नाही. म्हणजे बेळगाव सोडून निप्पाणी द्यायला तयारी दर्शवली होती कर्नाटकनं? निश्चितपणे त्यांच्या वेगवेगळ्या कमिशनप्रमाणे निप्पाणी, खानापूर, बेळगावचा काही भाग त्यांच्या प्रस्तावित त्या रिपोर्टमध्ये हा भाग महाराष्ट्राला द्यावा असा असतानासुद्धा काही भागात हे विचार सोडून काही राजकीय चमकोगिरी करणारे लोक, अकारण या सीमाप्रश्नाची माहिती नसणारे लोक, हा भाग सगळा आमचा कर्नाटकाचाच आहे आणि काही महाराष्ट्राचा भाग कर्नाटकाचा आहे, त्यांनी इतिहास सगळा पुसण्याचा प्रयत्न करून ह्या भागातील मराठी नाहीसे करायचा प्रयत्न करत आहेत. आम्ही सगळे मराठी भाषिक कुठल्या भाषेचा विरोध करणार नाही, पण आमची मराठी भाषा इथे टिकली पाहिजे. आम्ही मराठी कन्नडला विरोध नाही, आज सामनामधून इथेच सांगण्यात आलं. निश्चितपणे आम्ही कुठल्याही भाषेच्या, जगातील कुठली भाषा असू दे, कर्नाटकातली असू दे, गुजराती असू दे किंवा तिकडे हिंदी भाषिक प्रदेश असू दे, आम्ही सगळ्या भाषेचा आदर करतो, पण इथं आमच्या भाषेचा अनादर केला जातो आहे आणि आमची संस्कृती नष्ट केली जाते आहे आणि आमची मूळची संस्कृती महाराष्ट्राची आहे आणि ती टिकवणी गरजेचं आहे आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील आणि त्यांचे सहकारी यांनी जो पवित्रा घेतलेला आहे त्यामुळे निश्चितच नव्याने सीमा भागात एक वातावरण निर्माण झालं आणि आम्हाला न्याय मिळेल. तेलंगणा ज्याप्रमाणे झालं सुटं आंध्र प्रदेशपासून तसं सीमा भाग होईल? तसं मी न्याय परिषद असल्यामुळे काही करत नाही आहे. शांततेने आम्ही मार्ग काढतोय, परंतु प्रशासन आम्हाला त्रास देते ज्यादा. त्यामुळे उद्धव साहेबांनी शरद पवारांनी हा न्याय मिटून टाकावा, कर्नाटक हे करून टाकावं, मला महाराष्ट्र घेऊन टाकावं. पण मी एक थेट प्रश्न विचारतो, समिती असेल किंवा मराठी भाषिक असतील त्यांच्यात पण गट आहेत. उद्धव ठाकरेंनी परवा कार्यक्रमात सांगितलं की तुम्ही सगळे एक व्हा, का एक होत नाही ते गट? आता सगळे यंग जनरेशन आमचा एक होत आहे, आता आम्ही सगळे नवीन पिढी येत आहे यात आणि आम्ही एकत्र सगळे लढा देणार आहे. तुमचं काय मत ना एक तरुण म्हणून? 1956 हा लढा चालू आहे आणि काल सौदी साहेबांनी जे बोरगावमध्ये वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातनं पंजाबपर्यंत गेले, आम्ही असं म्हणतो सौदी साहेबांना की बेंगलोरसुद्धा महाराष्ट्राचा आहे आणि असं वक्तव्य करत असताना मराठी भाषिकांच्यावरती काय अन्याय होतो आहे, काय त्याच्यावरती म्हणजे सीमा भागात असणाऱ्या आमच्या तळमळी. मी उद्धव साहेबांना आणि शरद पवार साहेबांना एकच सांगू इच्छितो, ठाकरे सरकार आहे, उद्धव साहेबांना मी माझी कळकळीची विनंती आहे, हा लवकरात लवकर हा सीमा प्रश्न सोडवावा, हा सीमा प्रश्न सोडवावा आणि सीमा प्रश्न सोडवल्यानंतरनं
खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही श्रद्धांजली असेल त्या पद्धतीनं ठाकरे सरकारांनी लवकरात लवकर हे सरकारांनी सीमाप्रश्न सोडवावा. अगदी नवीन सरकार ज्या स्थापन झालेलं आहे श्वेता महाराष्ट्रामध्ये त्या सरकारकडून ह्या सगळ्या अपेक्षा आहेत, त्यामुळे सीमावासी आता आस लावून बसले आहेत. मी पुन्हा एक थेट प्रश्न विचारतो, का एकीकरण समितीमधले गट एकत्र येत नाही? पूर्वीपासून ह्याला म्हणजे मुख्य कारण राजकीय आहे, कारण इतकं 56 वर्ष झाले त्यामुळे दुसरा एक भाग म्हणजे महाजन अहवालप्रमाणे आमचा भाग निप्पाणी 800 जी गावं आहेत ती महाराष्ट्राला दिलेली आहेत, त्यामुळे निप्पाणी ह्या भागातलं काय होतं, कारण हा आमचा भाग महाराष्ट्रात गेलेला आहे आणि बेळगावपैकी का आपण पेंडिंग राहायचं, त्यामुळे इथं थोडं डिवाईड होत चाललेलं आहे. आणि दुसरं म्हणजे हा भाग महाजन अहवालप्रमाणे कर्नाटकला दिलेला असला कारण या भागात कर्नाटक गव्हर्नमेंट दिलेल्या भागात का डेव्हलप करायचं ना, म्हणून इथं इंडस्ट्रीयल असू दे काही असू दे असं डेव्हलप कर्नाटक गव्हर्नमेंट करत नाही आहे, त्यामुळे इथं आपल्या भागाचा विकास आतापर्यंत होऊ शकले नाही. निपाणी भागाचा हा निपाणी भागाचा विकास झाला नाही असं मत सीमावासियांचं आहे श्वेता. पण दुसरीकडे बेळगावला मात्र उपराजधानीचा दर्जा दिलेला आहे, बेळगावी नाव देखील केलं आहे, त्यामुळे बेळगावला मोठं महत्व कर्नाटक सरकारकडून दिलं जात आहे, पुढेही दिलं जाईल हे मात्र नाकारता येत नाही. संदीप, आणि आपण या सीमा भागातल्या जे मराठी भाषिक आहेत त्यांच्या भावनांना न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून त्या वाट मोकळी करून देतोय आणि संपूर्ण दिवसभर आपण हा मुद्दा लावून धरणार आहोत. नेमकं सीमा भागामध्ये मराठी भाषिक